आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तालुक्यातील सिद्नेरली नदी किनारा येथे आजी माजी सैनिकांचा मेळावा संपन्न. सैनिकांनी सैनिकांसाठी चालवलेली संघटना म्हणजेच आजी माजी सैनिक संघटना असल्याचे विश्लेषण करत सैनिकाने भारतभूमीबरोबरच आई वडिलांची सेवा करावी, त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलं आहे असे प्रतिपादन कर्नल विलास सुळकुडे यांनी केलं. कागल तालुक्यातील नदी किनारा येथे झालेल्या श्री सिद्धेश्वर आजी माजी सैनिक संघटनेच्या कागल करवीर तालुक्यातील आजी माजी सैनिकांसमोर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॅप्टन चौगुले हे होते. कर्नल सुळकुडे पुढे म्हणाले, सैनिकांसमोर कोणत्याही प्रकारचा जातीधर्म नसतो. कोणाकडूनही काही मागण्यापेक्षा आपल्या हक्काचे मिळवण्यासाठी संघटित होऊन संघटनेच्या माध्यमातून ते आपण मिळवू असे सांगत सामान्य माणूस हा एकच मार्गी असतो, मात्र सैनिक आपल्या मातृभूमीची सेवा करून निवृत्त होऊन देखील तो शेती, व्यवसाय अथवा नोकरी करू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. सैनिक कल्याण बोर्डाचे जे जे पाटील यांनी आजी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी बळवंत पाटील, बाळासो पवार, सुभेदार पंडित तिप्पे, चंद्रकांत पाटील, कॅप्टन लक्ष्मण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. मेळाव्यास गुरुदास सावंत, के चौगुले, बी जी पाटील, सौ सुळकुडे आदींसह आजी माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील बंदुरकर. तर कार्यालयाला ज्यावेळी आपण भेटल्यानंतर त्यावेळी ओळखपत्रासाठी येतो, त्यावेळी आपलं टीचर बुक, पीपीओ, दोन फोटो विथ मॅडम येणं गरजेचं आहे. आता ते म्हणतात की विथ मॅडम कशाला, काही म्हणतात माझी इंटरव्ह्यू, मी रिटायर झालं, मॅडमला कशाला बोलवायचं, आई काय, अशी काही लोक क्वेश्चन करतात. त्याच्यामध्ये एक आहे की मेन म्हणजे आपलं कार्यालय